असे गाणे लिहिले दहा रुपयाचं पुस्तक आहे घेऊन जा बात आहे गजाचा आवाजच मस्त आहे बाबू कोणासारखा आहे याचा काय आवाज तो काय आहे का भाई आहे काय गणपत आहे का हा तू कोण्या कंपनीचं बियाणं आहेस मुलगी आहेस की मुलगा पहिल्याचा मुलगा आहे मला शक आला तुझं नाव काय अर्पण अर्पण हे कोण्या पंडितांना नाव नाही ठेवलं तुझं तुझ्या मम्मी पप्पांना ठेवलं बरोबर अर्पण नाही तर आमचे नाव आहे गंगा पाण्याचा पत्ता नाही यमुना पाण्याचा थेंब नाही अन्नपूर्णा घरात कंट्रोलचा माल नाही नवरा दारू पिऊन इकतेच बेवड्या सोनाबाई काय लोखंड आहे व तुझ्या अंगावर बस आडनाव काय अर्पण मेसराम तुझे पप्पा नोकरीवर आहेत किंवा उद्योग धंदा आहे हे लेकरू ऐकूच येते एवढं चिकन चोपडं पोरग कायचा व्यापार करतात चप्पल चपला काय मजाकची गोट आहे अडीचशे तीनशे कंडिशन पाहून चपला चांगलं फेसबुक असलं 500 एखादा पोरगा एखाद्या पोरीला घेऊन गेला चप्पल घ्यायला घे हजा इकडे चोऱ्या करते कुत्र मोटरसायकल चोरतात पोरीसाठी तू काय शिकून राहिला सातवी तुला काय व्हायची इच्छा आहे शिक्षक गुरुजी गुरुदेव हमारा प्यारा हरे जीवन का प्यारा तू गाडगे बाबा वाच गाडगे बाबा हे शिक्षकच होते दिवसा गाव झालत आणि रात्री डोकं सफा करत अर्धा पोटीला कपडे फाटके घाला पण लेकराईले शिकवा म्हणून बाबासाहेबाच आणि गाडगे बाबाच पोटे बाबू वाच शेवटचं कीर्तन आहे जरूर वाचा 10 रुपयाचं पुस्तक आहे जाऊ द्या ना हे तर मला 100 100 देऊन राहिले डॉक्टर सुजाता ताई रोशन वैद्य राहणार रागी तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली 200 रुपये दान केले आलं का मॅडम मग हे दिले पाठवले कोण सुजाता ताईचे वडील वैद्य साहेब क्या बात आहे कुठं आहेत तुम्ही हा काय वा भाई इकडे या मला अभिमान आहे कोण्या जातीच्या यशीचे ओपनचे यशीचेच पुढे गेलो आमच्या ओबीसीच्या कौ याले म्हणते दोस्तांना आज बरोबर आले बाबाच्या यात्रेवर धन्यवाद पण पोरीले डॉक्टर केलं बरं तुम्ही म्हणजे आम्ही शिंपी आहो आमचा धंदा हिसकला असे धंदे हिसका लागतात आता पंडिताच कामही तुम्ही करत जा काय आहे त्याच्यात हो हो हा हे हो हा चहान नमा याच्या मान नमा तुझ्या मान नमा तुम्ही मुलीला घडवलं थांबा मुलगा इंजिनियर बाप कॉम्प्युटर माय कॅल्क्युलेटर
પોરગો સોફ્ટવેર અને દોસ્તાના થમાના પુસ્તક જ્ઞાન નહી હે રહું દે હે કઈ અંધશ્રદ્ધાવાદી નહીં બાબુ અને ત્યાચ્યા ભીમાચા લેકરું ખિશાલા તુજા तुम्हाला पुस्तक द्यायला बोलावतो सरपंच बडोले माझी सरपंच बडोले साहेब रोशन दादा बडोले भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ बौद्धनगर त्याची मुलीच मुलगी शिकली ना या ना वा रोशन दादा आता फेसबुक पाहून मी खुश झालो कारण मी तुमच्या प्रेमात आहो पुरी ग्राम पंचायत एसी बनवली द्या त्यांना रोशन भाऊ नजर के सामने जिगर के पार धन्यवाद रोशन दादा आभारी आहो पुरे ग्राम पंचायत एसी केली आणि भ्रष्टाचाराचा कर्दन का ते जे मागचं तुम्ही भ्रष्टाचार ओपन केला तांदूळ घोटाळा आवाज नाही पेनाराची छिनाल समजतो मी पेनाराला आले लक्षात रोशन भाऊ बोलून राहिले मागून असा करत अरे एक बोट त्यानंच दाखवा त्याचं नाव आहे भीमराव बाबा आंबेडकर खिशाला तुझ्या झोपे आहे माझ्या भीमाची जय खिशाला तुझ्या झोपे आहे माझ्या भीमाची जय डोक्यावर पाठी तुझ्या सेनाची होती वर फिरत होता भाकरी साडी वलवंत फिरत होता आमचे जवान पोट्टे म्हणते तू चीज कोणता आहे ओरिजिनल गाणं तेरे तेरे मस्त मस्त दोन म्हणणार हे आदिवासी आहे आदिवासीचं पोरग आहे आता लग्न आहे 26 आम्ही जाऊ पोराचे मोठे बाबा चुलते म्हणून आदिवासीचा पोरग आहे पण तुकडोजी महाराजाच्या प्रार्थनेनं तबल्यात दंपा काय किती दम आहे तबल्यात या नागपूर नगरीशी ज्योत लावली क्रांतीची धनी मला आदिवासी हा शिंपी ड्रायव्हर दादा राजेश काहींगे दररोज कार्यक्रम लाईव करते काल डव्याला नेट नव्हतं म्हणून नाही झाला पण दररोज आणि तुम्हा मायबाप लाखो लोक दररोज लाईव युट्यूबवर माझ्या करोडो लोक आहेत त्याच्यात तुम्ही आहात म्हणून बायको मेल्यावर माणूस जगत नाही लवकर मरते पण मी जिवंत कौनाव तुमच्या मायबापाच्या प्रेमामुळं माय विठ्ठल बाबा विठ्ठल फुले शाहू आंबेडकरामुळं अरे बाबासाहेबाची रमाई गेल्यावर बाबासाहेब खूप दुःखी झाले की रमा ते गाणंही होतं बाबा शिव शिवरायानी भीमराया दोघांनी झिजवली काया आहे दोघांचाही जगी गावाला इतर येत
विद्येचा राजा एक विद्येचा राजा एक बहुजनाचा राजा एक धान्याचा राजा शिवराया एक राधा एक मीरा बाबू असं नातं होतं बाबासाहेब म्हणत वदे रमा मजशी बोलना वदे रमा मजशी बोलना रुस्वा सोडना उठूनी बैसना दे तुझ्या साहेबाच आधार पाहना झालो मी निराधा तुझ्या विना सुना संसार जी बाबासाहेब थोडा वेळ दुखी झाले रमाबाई गेले पण रमाबाईचं जीवन होतं बाबा जेव्हा रमाबाईची मुलगी बिमार पडली बाबासाहेबाची मुलगी बिमार पडली या दारू पिणार आले मटका लावणार आला खर्रा खाणारांना बिळ्या फुकणारांना सांगतो अरे बाबासाहेबाचा त्याग पा ज्योतिबा फुल्याचा त्याग सावित्रीबाईले दगड मारले शेण मारले म्हणून तुया पोरी डॉक्टर वकील न्यायाधीश कलेक्टर कमिशनर कोण्या देवी मुळ सावित्रीबाई मुळ केवढा मोठा त्याग म्हणून मी या महामानवांना वंदन करतो अरे गाडगे बाबा तुकाराम महाराज नसते सत्यानाश झाला असता म्हणून देव देवळात पाहू नका माणसामध्ये पा देव मानवतेमध्ये पा देवी बाईमध्ये पा तुमच्या बायकोमध्ये पा गाडगे बाबाचा देव माझ्याकडे अर्थासहित ग्राम गीत आहे 170 रुपयाची कीर्तन संपल्यावर घेऊन जा माझे पुस्तक आहेत 200 रुपयाचे 7 पुस्तक दारूत पैसा गेल्यापेक्षा पुस्तकात पैसा जाऊ दे एखाद्या बाईवर पैसा लुटवल्यापेक्षा आपल्या पत्नीची कदर करा जातीयवाद करू नका हे गाव मिळून मिसळू नये या गोंड उमरी सुकळी नीलस पळसगाव वळत आहे काय सावरबन खोबा कोकणा चिंगी वांगी कनेरी मनेरी चिकली कोमारा सुकली से लेकर गोंड उमरी तक पळसगाव तक चलन दे मुझे प्यार करो सभी प्यार करो 8-10 हजार लोक आहेत मी धन्यवाद देतो माय बापू कीर्तन ऐकायले अर्थ नाही आपल्या पोराच्या लग्नात डीजे वाजवू नका फटाके फोडू नका धंद्यावर असर पडत नाही शिवजयंती करू ना प्रत्येक घराघरात भीम जयंती साजरी करा ज्योतिबाची जयंती साजरी करा ना आता मी परवा एक गाणं लिहिलं श्रीराम जानकी म्हणा रे बेटे है मी याच्यावर दुसरं लिहिलं ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता ज्योतिबा हे गाणे सावित्री माझ्या पुस्तकात आहे 10 रुपयाचे
असा होणार. फुकट मांग्याचं नाही. काही लोक म्हणते फुकट दे. मा बापाचा छापखाना आहे का कि मामाचा आहे कि तुमच्या साथऱ्यानं मला पैसे दिले. ग्रामगीता 50 रुपयाची आहे. एक माझं पुस्तक आहे सत्यानाश. कोणाचा सत्यानाश? जे अंधश्रद्धा ठेवतील त्याचाच सत्यानाश. आणि एक आहे माझ्या जीवनावर द रिअल हिरो. मी डॉक्टर साहेबांना देतो पुस्तक. माझे जीवनात वागलो. मा घरामधली माई माय मेली तर मेडिकल कॉलेजला दिली डॉक्टर साहेब. काय साठी? डॉक्टर पैदा झाले पाहिजे. देहदान केलं. माझ्या माईचं केलं. माझ्या बायकोलाही देहदान केलं. माझ्या बापाचे डोळे दिले. म्हणून तुमच्या पाया लागतो. तुम्ही रक्तदान तर करा. देहदान, अवयवदान, नेत्रदान, काही ना काही अर्पण करा. मेल्यावर तुम्ही तुमच्या बापाची राख कुठं नेता? तुमच्या भागात कुठं नेता? दुर्गाबाईच्या डोळ्यात. आपल्या आईची राख दुर्गाबाईच्या डोळ्यात, बापाची राख दुर्गाबाईच्या डोळ्यात. तुमच्या मायचा तुमच्या बापाचा घाम कुठं जिरला? बोला. बोला मॅडम. तुम्ही बोला. तुम्ही उभ्या राहा एक मिनिट. आई बापाचा घाम कुठं जिरते? ताई वावरात. मग घाम वावरात जिरला. राख कुठं टाकायला पाहिजे? कायद्यानं, नियमानं, सत्य धर्मानं. शेतात वावरात टाकायला पाहिजे. ताईले साडी दे एक. मा बहिणीले खूप आनंद. माझा भाऊ येणार आहे. कीर्तनात ऐकलंय. धन्यवाद. आलं लक्षात किती लांब लांबून आले हो. ऑटोचा खर्च करून आले, पेट्रोल खर्च करून आलो. हा काय राजकारणी लोकांचा कार्यक्रम आहे? नाही. आजचा कार्यक्रम आहे उके बापाची. स्वर्गीय तुकारामजी आई भीमाबाई उके आपल्या वडिलाची यात्रा भरवली. म्हणून मी उके साहेबांना तुमच्या पत्नी वरचा मधला खालचा मधला प्रगती प्रगती डॉक्टर संजय उके आज सुंदर संधी दिली. बरे एवढे सायलेंट आहेत. कोरोना आला कॅन्सल झाला. म्हणतात राहुल गांधी आले तेव्हा कॅन्सल. आताही म्हटलं काय होते. पण उके साहेब तुम्ही समाजाची सेवा करता नवरा बायको. आता तुमचे लेकरही डॉक्टर होऊन राहिले. या परिसराचं प्रेम आहे. पुढच्या राहू द्या ना, बसू द्या ना. काय भारत माता की जय. अजून ऐकायची इच्छा आहे काय? मग पांडुरंगाला हे मागू आपण. माझ्याकडे खंजेरही आहे. दारूची नशा केल्यापेक्षा वरली मटक्यात जुव्यात गमावल्यापेक्षा एखादी खंजेरी घेऊन द्या ना. काल आमच्या रोशन भाऊ बडोले साहेबांना नेली खंजेरी. रोशन भाऊ माझ्या आश्रमात आले. तुमच्या लेकरांना पाठवा. जसा दुर्वास बनला चांगलं कीर्तन करते तेल्याचा पोरगा. ये रे भाऊ 5 मिनिट ऐका ना. तेली कुणबी माळी आदिवासी ढेवर गोंड गोवारी धोबी आपण एकच आहोत. राजू राजू भाऊ. हॅलो हॅलो. एक वेळ आवाज द्या बाबू. बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. कर्मयोगी गाडगे बाबा की जय. अपने दारू पिनारी बापो की. आता काहून नाही जय म्हणले.
आपले बाप होत ना, दारू पितात ना, म्हणून एकदा आवाज द्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की। धन्यवाद बाबू, कारण की भीम ने हमें बलवान बना डाला है, भीम ने हमें बलवान बना डाला है, हटा न पाए ऐसी चट्टान बना डाला है। क्या बोला? भीम ने हमें बलवान बना डाला है, हटा न पाए ऐसी चट्टान बना डाला है। अरे मेरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो सर, ओके सर, मेरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो सर, एक चाय बनाने वाले को भी देश का पंत प्रधान बना डाला है, देश का पंत प्रधान बना डाला है। म्हणून बाबू हा पेन कुणा मळ, खिशाला तुझ्या जो पेन आहे माझ्या भीमाची देन, खिशाला तुझ्या जो पेन आहे माझ्या भीमाची देन, खिशाला तुझ्या जो पेन आहे माझ्या भीमाची देन, खिशाला तुझ्या जो पेन आहे माझ्या भीमाची देन। डोक्यावर कडने मोठे निर्दयपणाने बळकट धारो भीम बळाने, कडले होते निर्दयपणाने बळकट धारो भीम बळाने। बाबू बाबासाहेब मी गुरुदेव सेवा मंडळाचा आहो, परंतु बाबासाहेब मानतो, कोण्या कोण्या लोकांना जीवावर येते बाबू। मी धन्यवाद देतो तुकडोजी महाराजांना सांगितलं, कोणी ना गरीब आता कोणी ना अमीर, सर्व हो भारताचे हाची धरू भाव, सर्व हो भारताचे हाची धरू भाव, काम करू पोट भरू, काम करू पोट भरू, हाची धरी गाऊया मंडळाच्या प्रार्थनेला, सेवकांनो जाऊया मंडळाच्या प्रार्थनेला, सेवकांनो जाऊ द्या भेदभाव सो। यायची पार्टी आहे ना हे वेगळी आहे, हा गजानन आमची पार्टी आहे, याचे वादक सोबत असले बरोबर उचलतात। आता आमच्यात अंतर पडते ना, आम्ही नवीन आहो ना, पण माझा गुरु बंधू आहे, आम्ही तुकडोजी महाराजाचे गुरु बंधू 50 जण आहो, संदीपाल, रामपाल, तुषार, उदयपाल, इंजिनियर दवंडे, पंकजपाल, गाळ्या जाऊ दे, तन्मय, मिनी, ओके या जाऊ द्या गाडी 5 मिनिट। खूप खूप धन्यवाद बाबू, ऐका बोला एक वेळ आवाज द्या, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की। खूप खूप धन्यवाद बाबू। लिए खुला है मंदिर या हमारा, मतभेद को भुला, मतभेद को भुलाए मंदिर हमारा, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों को। खूब खूब धन्यवाद बाबा। मंदिर हमारा सबके लिए खुला है, मंदिर हमारा। वाह, म्हणून बाबू माझे गुरु जसे आहेत, फक्त 3 गोष्टी सांगतो बाबू, माझे गुरु आहेत मले ज्यांनी घडवले, गुरुवर्य सत्यपाल महाराज बाबू, गुरुवर्य संदीपपाल महाराज, गुरुवर्य रामपाल महाराज, एक वेळा आवाज ताळ्या वाजवा बाबू यांच्यासाठी। माया गुरुवर अमरावती जिल्ह्यातले माझे मित्र आहेत, कविवर्य गोविंद पोलाड माया गुरुवर लिहितात की त्यांनी इन्सान सोडून दरोडेखोर उभे केले,